देशाचा तिरंगा सदैव उंच राहावा यासाठी संघटित कार्याची गरज आहे आणि हेच काम प्रवरेमधून होत आहे। देशासाठी प्रवरेचं कार्य महत्त्वपूर्ण राहिलं आहे। प्रवरेचा विद्यार्थी सर्व पातळीवर आघाडीवर आहे असं प्रतिपादन माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केलं। प्रवरा औद्योगिक शैक्षणिक आरोग्य सांस्कृतिक समूहाच्या वतीनं लोणीच्या डॉक्टर विखे पाटील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी म्हस्के पाटील बोलत होते। या प्रसंगी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ भास्करराव खर्डे, कर्नल भागवत, कर्नल विजयकुमार, कर्नल जोशी, संस्थेचे संचालक बाबासाहेब जराड, गणपतराव शिंदे, दिघे किशोर नामंदर, गोविंदराव जवरे, अलका दिघे, दादासाहेब गोगरे, संस्थेचे सहसचिव भारत गोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, कृष्ण संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे आदींसह प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते। याप्रसंगी बोलताना माजी मंत्री म्हस्के पाटील म्हणाले की देशानं सर्व धर्म समभावाची शिकवण जगाला दिली आहे। देशानं केलेली प्रगती ही सर्वसमावेशक अशीच राहिली आहे। देश आज जागतिक पातळीवर प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी म्हटलं। संस्थेमध्ये सातत्याने राहायला पाहिजे। आपल्या जीवनामध्ये गुणवत्ता ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि गुणवत्तेचा पर्याय नाही, आणि म्हणून जीवनामध्ये गुणवत्ता ठेवणं आणि आपलं स्वतःच कुटुंबाचं या संस्थेचं आणि समाजाच्या दृष्टीनं आणि या भारत देशाचा आपल्याला मोठा मान या सगळ्या गोष्टीमध्ये निर्माण करता आला पाहिजे। प्रारंभी एनसीसी आणि विविध शाळा आणि महाविद्यालये प्रवरेमधील सुरक्षा पथक यांनी शानदार संचलन करत मानवंदना दिली। सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे भारतीय संस्कृती परंपरा लोककला देशभक्तीपर गीते त्याचबरोबर अंधश्रद्धा महिला अत्याचार स्त्रीभ्रूण हत्या सामाजिक ऐक्य चंद्रयान मोहीम बदलता शेतकरी वीर जवान यावर विविध शालेय विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले। विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी यावेळी मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं। 14 ऑगस्ट 1947 या रोजी देशाची फाळणी झाली होती। या फाळणीचा इतिहास नव्या पिढीच्या समोर यावा यासाठी विभाजन विभीषिका अर्थात स्मृती दिवसाच्या निमित्ताने प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। या प्रदर्शनामध्ये फाळणी संबंधित सर्व माहिती आणि फाळणीच्या फोटोमागील इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी आयोजित केलेल्या फोटो प्रदर्शनांची पाहणी मान्यवरांनी केली। या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ शांताराम चौधरी यांनी मानले। न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण, S9 मीडिया, लोणी।